श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि सांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत कुडाळच्या ढ मंडळी टीमची ढिंगट्यांग ढिट्यांग ही एकांकिका विजेती ठरली त्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर महापालिकेचे माजी सभागृह नेते आणि अटल करंडक स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक प्रदान करून गौरव देण्यात आले पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे पारितोषिक वितरण रविवारी झाले यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ मोहन आगाशे यांना यंदाच्या गौरव रंगभूमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात हो स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिटर प्रसिद्ध अभिनेता अजिंक्य ननावरे परीक्षक अभिनेते लेखक आणि दिग्दर्शक संजय मोने सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर लेखक आणि दिग्दर्शक राजन तांभणे भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी सरचिटणीस नितीन पाटील पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत उद्योजक विलास कोठारी दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी सिने आणि नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी युवा मोर्चा शहराध्यक्ष सुमित नाट्य परिषद पनवेल शाखा प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे सहकार्यवाह स्मिता गांधी कोषाध्यक्ष अमोल खेर भाजप सांस्कृतिक सैल जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन समन्वयक गणेश जगताप चिन्मय समेळ ओंकार सोष्टे केदार भगत प्रीतम म्हात्रे किरण पा पाटील अभिषेक भोपी संजय सिंग आदी उपस्थित होते संतुलित व्यक्तिमत्व बनवायचं असेल तर माणसाला माणसाची सांस्कृतिक भूक भागवायला हवी तरच आपला सामाजिक विकास होऊ शकतो या जाणिवेने रामशेठ ठाकूर स्वामी विकास मंडळाने दोन हजार पाच पासून जिल्हास्तरीय करंडक स्पर्धा त्याच आयोजन असायला सुरुवात केली कलेला उत्तेजन व कलाकारांना प्रोत्साहन याद्वारे पनवेलला सांस्कृतिक चळवळीचे केंद्र बनवण्याचे कार्य हे चालू केले ह्या कार्यासाठी ह्या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आपण सर्व ह्यांनी आतापर्यंत ज्या हे अटल करंडक यशस्वी होण्यासाठी त्याचबरोबरने नाट्य क्षेत्र नाट्य क्षेत्रामध्ये पनवेलचा झेंडा हा रोला जावा त्याचबरोबरने या इथे सांस्कृतिक केंद्र म्हणून पनवेलचा इथं पूर्ण या इथे घडणूक व्हावी यासाठी आपण सर्वजण या इथे प्रयत्न करत आहात आणि त्या प्रयत्नाचाच भाग म्हणून आपण सर्वजण या इथे आलेले आहात आपणा सर्वांचं मी इथे स्वागत करतो अखिल भारतीय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून पूर्ण वर्षभर सातत्याने कार्यक्रम चालू असतात त्याचबरोबरीने भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठाच्या माध्यमातून सुद्धा अशाच हेच संदर्भ हे सर्व संदर, प्रयत्न हे, हे चालू असतात रामशेट विकास मंडळ हे नेहमी सांगता याच्यासाठी पाठीशी नेहमी खंबीरपणाने उभे असते आणि त्यामुळेच ही वाटचाल ही शक्य होते आहे आणि त्यासाठीच म्हणून रामशेठ ठाकूर विकास मंडळ रामशेठ ठाकूर विकास मंडळाबद्दल आपल्या सर्वांना माहिती असेलच रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या माध्यमातून कलाक्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल सामाजिक सांस्कृतिक क्षेत्र असेल या सर्व क्षेत्रांमध्ये एक चांगल्या प्रकारे कार्य करत असतेच आणि त्या बरोबरीनेच ठाकूर महाविद्यालय ह्याच्या माध्यमातून सुद्धा या पनवेलच्या क्षेत्रामध्ये पनवेल परिसरामध्ये या इथे नाट्य कला असेल किंवा आणखी समजा कले क्षेत्रामध्ये इतर विविध असे संद का कार्यक्रम हे सुद्धा घेत असते विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये घडवत असते आणि त्याचबरोबरने या इथे प्रोत्साहन देण्याचं सुद्धा काम करत असते या स्पर्धेत प्रथम क्रमांक ढ मंडळी कुडाळच्या ढिंगट्यांग ढिट्यां या एकांकिकेने पटकाविला असून त्यांना एक लाख रुपये प्रमाणपत्र आणि मानाचा अटल करंडक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला तर द्वितीय क्रमांक स्वर्ण पटकथा क्राऊडच्या खुदीराम या एकांकिकेने पटकाविला असून त्यांना पन्नास हजार रुपये प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह तसेच तृतीय क्रमांक अंधेरीती नाट्य स्पर्श आणि भवन्स कॉलेजच्या टोपर या एकांकिकेने पटका रुपये प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह चौथा क्रमांक ठाण्यातील ज्ञान साधना महाविद्यालयाच्या उणीवांची गोष्ट या एकांकिकेला मिळाला असून त्यांनाही दहा हजार रुपये प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव देण्यात आले